माझा गोविंद रे गोपाळा. इचे रोहित इन द मॅक्स. मटकी सजली पोरगी जमली आपलीच गावात चर्चा रंगे झाला माहोल कहला कौतिका नजर झाला माहोल कहला कौतिका नजर साडी पोरगी झाली या गोळा. हे माझ्या गोविंद रे गोपाळा माझ्या गोविंद रे गोपाळा माझ्या गोविंद रे ओम शिव शंभो चॅरिटेबल ट्रस्ट व शिव इलेव्हन मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने माजी नगरसेवक बाळकृष्ण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गोटोली गावातील विठ्ठल मंदिरासमोर श्रीकृष्ण जन्माष्टमीचे औचित्य साधून गोविंद पथकांसाठी दहीहंडीचे आयोजन केले होते. या दहीहंडी सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून ऐरोली मतदारसंघाचे आमदार कळस नाईक, माजी खासदार संजीव नाईक तसेच ग्रामस्थ मंडळाचे सदस्य इतर मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मंडळाचे अध्यक्ष बाळकृष्ण पाटील, पपिता पाटील, कृती समिती अध्यक्ष मनोहर पाटील, ढोली ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष दोंडू म्हात्रे, ग्रामस्थ मंडळ उपाध्यक्ष जे एस म्हात्रे, माजी सरपंच डी बी म्हात्रे, उद्योजक सिद्धेश्वर चव्हाण, ज्येष्ठ समाजसेवक शांताराम पाटील, सीताराम पाटील, मुरलीधर पाटील, तुकाराम लोंढे, भरत बोहीर, दीपक म्हात्रे, विनोद पाटील, विकास म्हात्रे, प्रमोद छेलार, दीपक आंग्रे, शशिकांत म्हात्रे, अशोक पाटील, सुरेश म्हात्रे, श्याम पाटील, अरुण पाटील, कैलास पाटील, पुरुषोत्तम पाटील, ओम शिव शंभो चॅरिटेबल ट्रस्ट व शिव विलवान मित्रमंडळाचे सर्व सदस्य, महिला वर्ग, सेक्टर 29-30, सेक्टर 23-24 गावातील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दहीहंडीचे सकाळी पूजन करण्यात आले. या दहीहंडी सोहळ्यास नवी मुंबई, मुंबई, ठाणे परिसरातील गोविंद पथकांनी हजेरी लावत 5-7 थराची यशस्वी अशी सलामी दिली. यावेळी त्यांचा बाळकृष्ण पाटील यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. तर सायंकाळी या दहीहंडी सोहळ्यास आमदार गणेश नाईक यांनी भेट देत बाळकृष्ण पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक केले. यावेळी गणेश नाईक यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे नागरिकांच्या मनोरंजनासाठी ऑर्केस्ट्रा देखील ठेवण्यात आला होता, ज्याचा आनंद सर्वांनी घेतला. याविषयी अध्यक्ष बाळकृष्ण पाटील यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले. ठिकाणी आम्ही 2010 जेव्हा नगरसेवक झालो आम्ही, आणि या निमित्ताने आम्ही या ठिकाणी गोटोली गावामध्ये हांडी नव्हती, दही हांडी म्हणजे गावांतर छोटे छोटे हांड्या असतात आणि लोकांना ठाण्याला किंवा ऐरोली वाशी या ठिकाणी आपल्या ग्रामस्थांना बाहेर जायला लागत होतं. त्याचा विचार करून आम्ही विकास कामाची दही हांडी असा या ठिकाणी आम्ही दही हांडी सुरू केली आणि त्यानिमित्ताने आज 14 वर्ष आहे. या ठिकाणी आम्ही सातत्याने दही हंडीचा कार्यक्रम करत असतो. त्याच्यामध्ये आमचे म्हणजे डोळ्याला बांधलेले छोटे मुलांसाठी हंडी असतो, पण यावेळेस केली नाही. आम्ही या ठिकाणी आज नवी मुंबईचे शिल्पकार गणेशजी नाईक साहेब आले होते, त्यांनी या ठिकाणी आमच्या गावाला भेट दिली, कारण त्यांचा या गावावर प्रेम आहेतच. तसंच आता संजीव नाईक साहेब येणार आहेत, जिल्हाध्यक्ष संदीप नाईक साहेब येणार आहेत, सागर नाईक साहेबांचं आता आगमन होणार आहे. असं त्यांचं सर्वांचा नाईक खानदान नाईक जे आपला परिवार आहे त्यांचा आमच्यावर प्रेम आहे, या गोटोली गावावर प्रेम आहे, माझ्यावर प्रेम आहे. आणि याच निमित्ताने आज आपण बघत आहेत सर्व स्थानिक लोक आहेत या ठिकाणी, याचा हंडी गोविंद पथक लहान मुलं यांचा लहान मुलांसाठी खाऊचाही आम्ही सोय केलेली आहे, पाण्याची सोय केलेली आहे. जसं जसं आम्हाला जेवढं आमचा ज्या ओमशिव चॅरिटेबल ट्रस्ट आदर्श मित्रमंडळ आणि ओम शिव इलेव्हन मित्रमंडळ या माध्यमातून आमचे सर्व कार्यकर्ते जोशाने काम करत असतात आणि चांगला कार्यक्रम कसा होईल या ठिकाणी ते सर्व पाहत असतात आणि गोविंद पथक येतात त्यांनाही पाण्याची सोय नाश्त्याची सोय वगैरे आम्ही केलेली आहे. त्यांना असंच सर्व नवी मुंबईतील बाहेरतील मुंबई ते इथे व्हिजिट मारत असतात आणि चांगला कार्यक्रम आमच्या ग्रामस्थांच्या माध्यमातून या ठिकाणी कार्यक्रम होत असतो.